नमस्कार, मी कृपा सपकाळ न्यूज अँकट मध्ये आपलं स्वागत करते. पुणे कनेक्ट मध्ये आढावा घेणार आहोत पुण्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रत्येक पक्षाने बैठका आणि दौरे सुरू केलेत. त्या अनुषंगाने विद्यमान आणि इच्छुक नेते मंडळींनी आपापल्या विधानसभा मतदारसंघात कार्यक्रम घेण्यास सुरुवात केलेली पाहायला मिळते. दरम्यान पुणे शहरातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळावी याकरिता त्यांच्या समर्थकांकडून येरवडा भागात मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स लावण्यात आलेत. उच्चशिक्षित, निर्भीड, कणखर व्यक्तिमत्व वडगाव शेरी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एकच उत्तम पर्याय असा मजकूर लिहिलेले फ्लेक्स अनेक भागात पाहावयास मिळतात. या फ्लेक्सबाजीमुळे वडगाव शेरी मतदारसंघात आगामी काळात सुषमा अंधारे निवडणूक लढवण्याची शक्यता असून अंधारे यांचं मतदारसंघातील धानोरी भागात वास्तव्यास आहे. मागील 1.5 वर्षाच्या कालावधीत सुषमा अंधारे यांनी ससून रुग्णालय, ड्रग्ज प्रकरण ते कल्याणी नगर अपघात अशा घटनांना वाचा फोडण्याचं काम केलंय. विधिमंडळात मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी अभ्यासू नेत्याची गरज असते आणि ते सर्व सुषमा अंधारे यांच्याकडे आहे. यामुळे वडगाव शेरीतून सुषमा अंधारे प्रचंड मतांनी निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाचे पुणे शहर उपप्रमुख आनंद गोयल यांनी माध्यमांसमोर व्यक्त केलाय. नमस्कार, सप्रेम जय महाराष्ट्र. पुणे वडगाव शेरी मतदारसंघातून सक्षम महिला लोकनेत्या माननीय सुषमाताई अंधारे यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब व महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते यांना विनंती करणार आहोत. वडगाव शेरीच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय सुषमाताई अंधारे उच्च शिक्षित असून बहुमताने निवडून येतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जवाहरलाल नेहरू यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात राहुल गांधींनी माफी मागून प्रायश्चित्त घ्यावे अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली आहे. महाविकास आघाडीकडून शिवरायांच्या अस्मितेचं राजकारण करून महाराष्ट्रात अस्वस्थता पसरवण्याचं काम होत आहे असा आरोप देखील यावेळी उपाध्ये यांनी केला. या पत्रकार परिषदेला भाजपचे नवनाथ बन, अमोल कवीटकर, संजय मयेकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले आदी पदाधिकारी उपस्थित होते. 2 दिवसांपूर्वी महाविकास आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली ती पुरेशी नाही असं म्हणत आंदोलन केलं, जोडेमार आंदोलन केलं. बरोबर 2 दिवसांनी परवा दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत असं मला कळतंय. माझा आता महाविकास आघाडीला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी माफी मागितली खरं म्हणजे त्या विषयातलं सगळं जे शक्य आवश्यक आहे ते केलं, घटना अत्यंत दुर्दैवीच होती, पण त्याचा गलिच्छ वापर करत महाराष्ट्रात दुही निर्माण करण्याचा महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे आणि त्यातनं माफी पुरेशी नाही असं त्यांनी म्हटलंय. माझा महाविकास आघाडीच्या नाना पटोले, संजय राऊत, उद्धव ठाकरे, जयंत पाटील सगळ्यांना प्रश्न आहे, पंडित नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत वाईट उद्गार काढले होते, अत्यंत घाणेरडे उद्गार काढले होते, नंतर त्यांनी माफी मागितली. ती जर माफी पुरेशी नसेल तर नेहरूंच्या त्या वक्तव्याचं राहुल गांधी महाराष्ट्रातून कोणतं प्रायश्चित्त घेणार याचं काँग्रेसनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे, माझा पहिला प्रश्न. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केल्या प्रकरणी मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड, बहीण संजीवनी जयंत कोमकर आणि भाचा प्रकाश कोमकर यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. खून प्रकरणात आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक आणि संपत्तीच्या वादातून वनराज आंदेकर यांच्यावर हा गोळीबार करून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी आंदेकर यांचा मेहुणा जयंत कोमकर आणि त्यांचा भाऊ गणेश कोमकरला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने कोमकर यांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एका खटल्या संदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुण्यातील कोर्टात आज हजर राहिलेत. त्यानंतर जरांगेंनी आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघांची चाचपणी सुरू केली असून त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत काही खुलासे केलेत.
निवडणूक लढवण्याबाबत चर्चा झाली असून अद्याप कोणताही निर्णय झाला नाही असं सांगत मनोज जरांगेंनी आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊन ठरवू आणि मीडियाला कळवू अशी माहिती दिली आहे. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं सांगेन, पण सध्या आम्ही आमची रणनीती उघड करणार नाही असंही जरांगेंनी यावेळी सांगितलंय. त्यासाठी तर म्हणलं मी मग आज जर लढायचं ठरलं तर हा विषय सध्या जरी आम्ही बैठका घेतोय, आरक्षणाच्या बाबत पण घेतोय आणि ती सुद्धा बघतोय आम्ही की काय, परंतु बैठकच झाली नाही आमच्या. 29 होणार होती पण ते डिसेंबरमध्ये निवडणुका गेल्या, आम्ही पुढे ढकलली. कारण आम्ही आमची रणनीती नाही कळू देणार. जर आमच्या रणनीतीवर सरकारला काम करायचं असलं, विशेष करून देवेंद्र फडणवीसांना, तर आम्हाला आमचे डाव ओळखून देऊन चालणार नाही. म्हणून आता ज्यावेळेस तारखा डिक्लेअर होत्या त्याच्या अगोदर 4 ते 8 दिवस एक बैठक घेऊ राज्यातली आणि त्या बैठकीत ठरवू समाजाला विचारून लढायचे का पाडायचे. कारण त्या बैठकीला खूप लोक असणार आहेत, 22 लाख मराठा समाज एकत्र येणार आहे त्या दिवशी. एसटी महामंडळाच्या 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने आजपासून संप पुकारला असून राज्यभरातील 250 बस डेपोपैकी 35 बस सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. गणेशोत्सवासाठी अनेकांची सहकुटुंब मूळ गावी जाण्याची लगबग सुरू असतानाच एसटी संपामुळे प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावं लागतंय. गेल्या महिन्यात एसटी कामगार संयुक्त कृती समितीने वेतनवाढीसह इतर समस्यांबाबत राज्य सरकारशी केलेली चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या मागणीसाठी हा संप सुरू केलाय. आमच्या मागण्या अशा आहेत, संप नाही आहे हा. आमच्या स्वयंस्फूर्तीने लोक धरणे आंदोलन करतायत. ह्याच्यात 13 संघटना आहेत की ज्या जुन्या संघटना आहेत आणि आमचं प्रमुख मागणी आहे 2016 महामंडळातील कुठल्याच कर्मचाऱ्यांना शासनाच्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन नाही आहे आणि इतर काही प्रलंबित मागणी आहेत. पण शासनाच्या मागं शासनाने आम्हाला निश्चित केलं होतं की तुम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे किंवा 7व्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन देऊ, पण शासनाने कुठलाच शब्द न पाळल्यामुळं कर्मचाऱ्यांचा असंतोष निर्माण झाला आणि त्याचंच रूपांतर हे धरणे आंदोलनात झालं आहे. मागच्या जवळजवळ 1.5 महिन्यापासून हे आमचं हे चालू आहे, विविध प्रकारे काळ्या फिती लावणे, निदर्शने करणे. आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला 20 तारखेला म्हणजे 7 तारखेला मीटिंग झाली, 7 ऑगस्टला, त्यात सांगितलं की तुमची 20 तारखेला मीटिंग लावून संपूर्ण निकाली काढतो, हा तुमचा प्रश्न येतो. परंतु 20 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांनी तो निकाली न काढल्यामुळे किंवा आम्हाला आमच्या 13 संघटनांच्या कृती समितीला वेळ न दिल्यामुळं कर्मचाऱ्यांमुळे प्रचंड असंतोषाचं वातावरण आहे आणि त्यामुळं त्याचंच रूपांतर या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून झालेलं आहे. प्रत्यक्षात हा संप नाही, लोक स्वयंस्फूर्तीने या धरणे आंदोलनात सामील होत आहेत. मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आता जे काही 22% चालू आहे ते सुद्धा पूर्णतः बंद होईल असं एकंदरीत आताही शासन स्तरावर मुख्यमंत्र्यांचे त्यांचे प्रतिनिधी म्हणून बैठकीला बोलवलेलं आहे. तर आमचे काही पदाधिकारी कृती समितीचे त्या मुंबईच्या बैठकीला गेलेले आहेत, त्यांचा निर्णय येईपर्यंत कुठलाही निर्णय येईपर्यंत आम्ही कुठलीच संघटना माघार घेणार नाही. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही. भरधाव डंपरच्या धडकेत मोटारीतील पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना पुणे सोलापूर रस्त्यावरील ठेऊर फाटा परिसरात घडली आहे. या प्रकरणी डंपर चालकाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अभिजित सुरेश पवार वय 36, सुरेश प्रभाकर पवार वय 62 राहता बफोरी फाटा वाघोली अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत, तर प्रणिता पवार, रियांश पवार, सुलोचना पवार अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे. या प्रकरणी डंपर चालक संदेश लक्ष्मणराव पवार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. अनिकेत पवार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हडपसर भागात घरासमोर शतपावली करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोयत्याने सपासप वार करून निर्घुण खून केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली होती. वासुदेव रामचंद्र कुलकर्णी असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव असून हल्लेखोरांनी कुलकर्णीकडे इंटरनेट वायफाय मागितले होते, ते त्यांनी दिलं नाही. या रागातून हल्लेखोरांनी कुलकर्णींचा खून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. जो मयत आहे तो वासुदेव रामचंद्र कुलकर्णी वय 57 वर्षे, ते HDFC बँकेमध्ये लोन प्रोसेसिंगचं त्यांची कंपनी असून ते रात्री 4:30 सुमारास कुटुंबासह जेवण केल्यानंतर नेहमीप्रमाणे रात्रीच्या
शतपावली करण्यासाठी बाहेर गेले असताना 1-1.5 वाजता हा प्रकार घडल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून हडपसर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 1387/24 भारतीय न्याय संहिता कलम 301(3) प्रमाणे गुन्हा रजिस्टरी दाखल केला. अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून त्यांना जीवे ठार मारले असा गुन्हा रजिस्टर दाखल करून तपासाची सूत्रे आमच्याकडे गेले. प्रथमतः या गुन्ह्याच्या उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून मैताच्या नातेवाईकाकडे मित्रांकडे चौकशी करता कुठलाही अँगल गुन्हा उघडकीस येण्याच्या दृष्टीने प्राप्त झाला नाही. त्यावेळी घटनास्थळावर 2 चप्पल ज्या मिळालेल्या आढळून आलेल्या होत्या त्या संशयतेच्या असतील याची आमची खात्री झाली. त्यानंतर आमच्याकडे कुठलाही गुन्हा उघडकीचा दुवा नसल्याने आम्ही जवळजवळ 500 मीटरपर्यंतच्या परिसरातील सर्व CCTV फुटेज स्टाफच्या मदतीने शोध घेतला असता एका ठिकाणी 4 संशयित इसम चालत जात असताना आम्हाला मिळून आले आणि ते रिटर्न येताना जोरात पळता येत असताना त्यांच्या एकाच्या पायात चप्पल नसल्याचे आढळून आले आणि आम्ही जाताना जे फुटेज परत चेक केले असता त्यावर जी एका संशयिताच्या पायात चप्पल होती तीच ती घटनास्थळ असल्याची आमची खात्री झाल्याने आरोपीचे ट्रेस झाले. आरोपी त्यावरनं त्यांचा आमच्या बातमीदारामार्फत त्यांचे आयडेंटिफिकेशन केले असता त्यांची नावं समजली. त्यानंतर वेताळबाबा परिसरात त्यांचा स्टाफच्या मदतीने शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात आलेली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ, सूर्योदय फाउंडेशन मुंबई आणि ONGC कंपनीच्या संयुक्त विद्यमाने 776 कर्णबधीर शाळकरी मुलांना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आलंय. मुलांची तपासणी आणि श्रवणयंत्र देण्याचं शिबिर पुण्यातील सदाशिव पेठेतील फडके हॉल इथे आयोजित केलं गेलं होतं. पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून ही मुले पुण्यात या तपासणी शिबिराकरिता आली होती. श्रवणयंत्रांमुळे या मुलांना मोलाची मदत मिळाल्याचं मत आयोजकांनी माध्यमांसमोर व्यक्त केलंय. सूर्योदय फाउंडेशन आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या मार्फत मोफत श्रवणयंत्र तपासणी ही आत्तापर्यंत साधारण 5,000 विद्यार्थी, पालक, मोठी माणसं असेल अशांना आपण हे मोफत श्रवणयंत्र दिलेले आहे. आज साधारण आज किती 357 विद्यार्थ्यांना आज आपण मोफत हे श्रवणयंत्र वाटप करण्यात येणार आहे. आणि असाच उपक्रम दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे हा कायम चालू राहील. जय गणेश. लोकमान्य टिळकांनी बसवलेला 7वा गणपती अशी ओळख असलेले शनिवार पेठेतील हसबनीस बखळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा 131व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळ यंदा भव्य गजमहल साकारणार असून या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम कलाकार सलमान शेख हे गणरायाचा गजमहल साकारत आहेत. गजमहल देखावा 40x20 रुंद आणि उंच 20 फूट इतका आहे. सलमान शेख सध्या आंबेगाव येथे देखाव्याचं काम करत आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना महावितरणाकडून विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीज जोडण्या देण्यात आल्यात. यासाठी घरगुती दराने वीज दर आकारण्यात येतोय. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अधिकृतपणे तात्पुरती वीज जोडणी घ्यावी असं आवाहन महावितरणाकडून करण्यात आलंय. तसेच आपत्कालीन परिस्थितीत उत्सवातील 10 दिवसांसाठी 78-75-76-71-23 हा विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला गेलाय. वेळ झाल्या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.